तनाजी जानराव साहेब यांच्याकडून तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक, कारण काल सुद्धा एटीएम खुलं केलं होतं, कारण दुपारी बँका बंद होत्या, मात्र तब्बल 12.5 ते 13 हजार रुपयाचं पारितोषिक लावलं होतं आपल्या खेळाडूंवरती. मनाचा मोठेपणा दाखवला होता, कारण जरी संघ हारलाय तरी सुद्धा त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला होता. या ठिकाणी सुद्धा 5000 रुपयाचं पारितोषिक पटकावतोय संघ. या सामन्याचा मानकरी ठरलाय अजय, ज्याने अतिशय चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी केली आहे, कारण 2 षटक फेकल्यात आणि 4 फलंदाजांना बाद केलं होतं आणि फलंदाजीमध्ये 17 धावा पटकावल्या त्या फलंदाजाने. अजय यायचं आहे आपण सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी. चंद्रकांत मोपे साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभास्ते आपण सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे. या खेळाडूला सन्मानित करायचं आहे आपण, ज्याने अतिशय चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी सुद्धा केली आहे आणि विपक्ष संघाला पराभूत केलंय. सरा मोर्याबाई संघ आपण क्षेत्ररक्षक सजवायचं आहे, जास्त वेळ नको आहे, वेळेचं भान ठेवायचं आहे, कारण गेलेली वेळ ही कोणासाठी येत नाहीये, परत येत नाहीये आणि वेळ कोणासाठी थांबत नाहीये. कारण बरेचसे असे किस्से आहेत का एकेका मिनिटासाठी एका सेकंदासाठी मात्र आपला प्राण गमवावा लागलेला आहे. तर या ठिकाणी सामना सुरू होईल, मोर्या बॉईज कोलम विपक्ष शिवम ब्लास्टर रायते या दोन दिग्गज संघामध्ये सामन्याची ज्यावेळेस सुरुवात होईल त्यावेळेस आमचे विनोद पाटील मायक्रोफोनद्वारे समालोचन करतील. मात्र तत्पूर्वी मी डीजे मास्टरांना एक चान्स देतो, शांताबाईला आणा दुपारच्या सत्रामध्ये. धन्यवाद. NS NS धन्यवाद जगदीश पाटील. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं पुनश्च या दुपारच्या सत्रामध्ये स्वागत आहे सहर्ष. आपण पाहत आहात अतिशय चांगली स्पर्धा, कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग 2016. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे 1 लाख रुपये व आकर्षक चषक, त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक आहे 50,000 रुपये व आकर्षक चषक व काही वैयक्तिक बक्षीस आहे स्पर्धेच्या माध्यमातून आपण देत आहोत. आयोजक आहे जिगरबाज मित्र मंडळ रायते, आपण पाहू शकता या जबरदस्त असं आयोजन या मैदानावरती केलेलं आहे, गोविलीच्या मैदानावरती. सुभाष गायकर, मोहन राऊत, प्रशांत पवार, निलेश सुरोशी, शादिक शेख, संतोष जाधव, सागर सुरोशी, विकी भोई, त्याचबरोबर योगेश बनकरी, देवीदास सुरोशी, संदीप सुरोशी, विजय सुरोशी, गणेश भोईर व इतर सर्व सदस्यांनी खूप आता परिश्रम केलेले ही स्पर्धा इथे आयोजित करण्यासाठी. अतिशय चांगली खेळपट्टी, त्याचबरोबर तितकंच चांगलं भव्य दिव्य असं मैदान आणि प्रेक्षकांसाठी त्याची बसण्याची इथे व्यवस्था करण्यात आलेली. आपण पाहू शकता समोर सुनील गावस्कर स्टँडमध्ये प्रेक्षकांची गर्दी पाहू शकता आणि त्यानंतर डाव्या बाजूला सचिन रमेश तेंडुलकर स्टँड. या दोन खेळाडूंना निश्चितच सन्मान दिला गेला त्यांच्या प्रेक्षक कक्ष त्यांच्या नावाने इथे उभं करून. मात्र पुढच्या वर्षी आणखीन प्रेक्षक कक्ष इथे पाहायला मिळते, कारण काही लाडके प्रेक्षक उन्हातानाच्या उन्हातानात उभे राहून क्रिकेटचा आनंद घेत असतात.
मात्र खेदाजी बाबा मात्र पुढच्या वर्षी यापेक्षा चांगलं देखणं नीटनेटकं आणि भव्य दिव्य असं आयोजन या मैदानावरती पाहायला मिळणार आहे. पहिलं वर्ष आहे, निश्चितच पहिल्या वर्षामध्ये काही त्रुटी काही कमतरता आपल्याला जाणवतील, मात्र त्या त्रुटी आणि उणीवा पुढच्या वर्षी निश्चित भरून काढतील आमचे आयोजक. धन्यवाद. सामना इथे सुरू होतोय, आपण पाहतोय आजच्या दिवसातला हा तिसरा सामना शिवम ब्लास्टर्स रायते वर्सेस मोर्या बॉईज कोलम या संघादरम्यान. नाणेफेक जिंकली होती मोर्या बॉईज कोलम संघाने व प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले व आमंत्रित केले शिवम ब्लास्टर्स रायते संघाला फलंदाजीसाठी. दोन्ही संघाचे राखीव खेळाडू समोरच्या कक्षामध्ये पाठवायचे. दोन्ही संघाचे राखीव खेळाडू आपण पाठवायचे. सलामीची जोडी यावेळेस पाहतोय आपण शिवम ब्लास्टर्स रायते संघाकडनं सुभाष व सागर. चित्र मोर्या बॉईज संघाने दोन सामने जिंकलेले आणि त्यांच्या समोर जो संघ आहे यावेळेस पाहू शकता आपण शिवम ब्लास्टर्स या संघाने देखील दोन सामने जिंकले यावेळी. चेंडू अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, खातं उघडलं जात आहे. सुभाष स्वतःचा व संघाचं खातं उघडतो एका धाव्याने. यावेळेस धावफलकावर एक धाव अंकित होते. गोलंदाज यावेळेस गोलंदाज जयवंत वैयक्तिक पहिले व सांघिक पहिले षटक हाताळताना टिटवाला इंडकडनं पाहू शकता गोलंदाजी करण्यास सज्ज. पुन्हा एकदा स्ट्राईकला फलंदाज यावेळेस सागर जयवंत टू सागर राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे तिथे मुकेश गायकर आहे. मुकेश गायकर सर्वाधिक धावा त्याच्या नावावर आहे स्पर्धेमधल्या. 116 धावा त्याने दोन सामन्यामध्ये कुठले आहेत. पहिल्या सामन्यात 59 धावा, दुसऱ्या सामन्यात 57 धावा. यावेळेस मुकेश गायकर. कॉमेंटरी बॉक्समध्ये मी विनंती करतोय शांतता राखायची, प्लीज विनंती करतोय. कॉन्सन्ट्रेशन होत नाही आहे कॉमेंटरी बॉक्समध्ये, जेव्हा आवाज गोंधळ येतो तेव्हा कॉमेंटरी करता येत नाही आहे. ही विनंती आहे आपल्याला. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण. संख्या 3 धावफलकावर पाहतोय आपण. पहिले षटक प्रगतीपथावर पॉवर प्ले षटक गोलंदाज जयवंत ओव्हर द विकेट. हा चेंडू ऑन साईडला फिरकवण्याचा प्रयत्न होता हवेतून, चेंडू पायावर लागतोय. निश्चितच निर्धाव चेंडू जी सांगते होते गोलंदाज यावेळेस जयवंत कमबॅक करताना. चार चेंडू फेकले, 3 धावा इथे खर्च करतोय गोलंदाज जयवंत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत 4 षटक 4 चेंडूमध्ये. पॉवर प्ले तर षटक आहे, हाणामध्ये षटक आहे. कारण क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर बंधनकारक क्षेत्ररक्षण आहे. एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पाहू शकतो, डीपमध्ये एक डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे. उर्वरित क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये. यावेळी चेंडू कट करण्याचा प्रयत्न, व्हेरी गुड बॉलिंग जयवंत. अतिशय चांगला चेंडू, टप्पा पडण्याचा चेंडू वेगाने निघून जातोय. वेगवान चेंडू, तर वेगवान चेंडू जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान चेंडू कोणी फेकला आहे तर शोएब अख्तरने फेकला आहे. 161.3 किलोमीटर पर आवर्सने त्याने चेंडू फेकला होता. हा चेंडू आता मात्र गती परिवर्तन करतोय, चेंज ऑफ फेस, फायटेड चेंडू. गोलंदाज तोच खरा गोलंदाज असतो जो फलंदाजाचा अभ्यास करतो. निश्चितच या गोलंदाजाने अभ्यास केलाय, त्यांनी पाहिलं तर फुटवर्कचा वापर करत नाही, पदलाली इथे दाखवत नाही. आणि फलंदाजाला निश्चितच इथे 3 चेंडू निर्धाव टाकले. पहिले षटक इथे संपले धावसंख्या धावफलकावर. यावेळेस पाहतोय आपण फक्त 3 धावा. पहिल्या 3 चेंडू 3 धावा आल्या होत्या, मात्र त्यानंतरचे 3 चेंडू बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. पहिले षटक ते संपलं, जयवंत षटक 3 धावा आलेले आहेत. एकही गडी बाद झालेली नाही आपण पाहू शकता. हॅलो, ह्याच्यानंतर सामना होणार आहे मनोहर लायन्स मामनोली विपक्ष वीर मराठा कुंदे. दोन्ही संघाचे संघ नायक आणि आपण खेळाडू घेऊन आमच्या समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला याच आहे. दोन्ही संघाचे संघ नायक आणि खेळाडू धावसंख्या धावफलकावर. गोलंदाज यावेळेस मुकेश गायकर लेफ्ट आर्म क्लीन बोल्ड पहिला धक्का. यावेळेस फलंदाज बाद होतोय शिवम ब्लास्टर संघाला पहिला हादरा. Hey, 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 hey
क्रिकेट जे पहिला धक्का यावेळेस फलंदाज बाद होतोय सुभाष दोन धावांवर. क्लीन बोर्ड मुकेश निश्चित या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी करतोय गोलंदाजीच्या माध्यमातून असो किंवा फलंदाजीच्या माध्यमातून. मुकेश विकी त्याचबरोबर कृष्णा मेघश्याम या फलंदाजाने निश्चितच सर्वांचे मनं जिंकून घेतलेले आहेत, सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. जबरदस्त कामगिरी के जी पी एलमध्ये आपण पाहू शकता या खेळाडूंची. मुकेश गायकर 116 धावा, सर्वाधिक धावा त्याच्या नावावर, ऑरेंज कॅपचा मानकरी येतो. लेफ्टा मोर द विकेट, यावे चेंडू टप्पापडंतर बाहेर निघतोय. व्हेरी गुड बॉलिंग, अतिशय चांगली गोलंदाजी, फिरकी गोलंदाजी पावतोय, चेंडूला वळवतोय, बाहेर काढतोय, टप्पापडंतर बाहेर काढतोय, लेग स्टंपवरून ऑफ स्टंपवर चेंडूला आणतोय. मात्र फुटवर्कचा वापर नाही. जर तुम्हाला फिरकी गोलंदाजी खेळायची असेल तर तुमचा फुटवर्क, तुमचं तंत्र फार महत्त्वाचं असतं, मात्र इथे फुटवर्कचा वापर नाही आहे. तर मात्र सन्मान देतोय चेंडूला. व्हेरी गुड बॉलिंग मुकेश, बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव टाकतोय. एक गडी बाद केल्या पहिल्या चेंडूवर, क्लीन बोर्ड केलं, तीन चेंडू टाकलेले आहेत, दो एकही धाव इथे खर्च झाली नाही आहे. एक गडी बाद केल्यात. व्हेरी गुड बॉलिंग मुकेश. पुन्हा एकदा मुकेश गोयल इंडकडनं सज्ज. स्ट्राईकला फलंदाज, यावेळेस फलंदाज राकेश. यावेळी चेंडू मात्र समोर दिला होता, ओरपी चेंडू फिरकावून दिलाय, लॉंग ऑफ सी मार्च बाहेर, के जी पी एल षटकार. पहिल्या तीन चेंडूच्या तुलनेत हा चेंडू समोर टाकला आणि त्यामुळेच आज चेंडू आता मात्र शॉर्ट पॉइंटला येतोय. एक धाव इथे मिळते, धावसंख्या आता एकने पुढे सरकते, धावसंख्या धावपळ करू पाहतो पण यावेळेस 10 धावा. पहिले तीन चेंडू अतिशय सुरेख टाकले होते, गुडलेन स्पॉटवर चेंडू टाकले होते, त्यामुळे फलंदाजाला एकही धाव घेता आली नव्हती. मात्र चौथा चेंडू तो समोर टाकला, ओव्हरपी चेंडू, फुलर लेंथ डिलिव्हरी आणि त्या चेंडूला फिरकावून दिलं होतं 6 धावांसाठी. हा चेंडू पुल केलाय, पॉवर प्ले चा अत्यंत सुरेख वापर, क्षेत्ररक्षक नाहीये, मात्र लॉंग ऑन द क्षेत्ररक्षक चेंडू येऊन बॅकिंग करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू आणि 4 धावा मिळत आहेत. गुड यावेळेस राकेश आपण पाहू शकता खुल्या गटातून खेळत असतो मोर्या बॉय संघाकडनं. एक चांगला फलंदाज, एक गुणवान खेळाडू, गुणवत्ता ठासून ठासून भरले, मात्र ही गुणवत्ता सिद्ध करावी लागेल कारण संघ निश्चितच यावेळेस आपण पाहतो बॅकफूटवर आहे. मात्र आपण जर पाहिलं तर मुकेशने तीन चेंडू अतिशय सुरेख टाकले, मात्र तीन चेंडूमध्ये नंतरच्या 11 धावा खर्च करतोय. यालाच म्हणतात क्रिकेट कभी बाजी इस तरफ तो कभी बाजी उस तरफ. सरड्यासारखा रंग बदलणारा हा क्रिकेट, क्षणाक्षणा रोमांच करणारा हा क्रिकेट, प्रश्नांचं वादळ निर्माण करणारा हा क्रिकेट. या क्रिकेटचा जन्म झाला होता इंग्लंडमध्ये. निश्चितच इंग्लंडमध्ये वेल्सच्या जंगलामध्ये मुलं क्रिकेट खेळत होती आणि निश्चितच तिथूनच शोध लागला क्रिकेटचा. असं गुगलवर आपण जर सर्च केलं तर माहिती मिळते. तर क्रिकेटचा जन्म ज्या देशात झाला त्या देशाला अजूनही एकही विश्वचषक जिंकता आला नाही. 11 विश्वचषक आतापर्यंत झालेले आहेत, त्या दोन भारताने जिंकलेले, एक श्रीलंका आणि त्याचबरोबर वेस्ट इंडिजने दोन वर्ल्ड कप जिंकले सुरुवातीचे. मात्र तिसरा वर्ल्ड कप वेस्ट इंडिजला जिंकायचा होता, विजयाची हॅट्रिक संपादित करायची होती, मात्र कपिल देवच्या संघाने तिसरा वर्ल्ड कप जिंकला होता 1983 चा. यावेळी चेंडू कार्पेटच्या माध्यमातून चेंडू येतोय, खराब क्षेत्ररक्षण, एकच धाव मात्र इथे. धावसंख्या धावपळ करू पाहतोय आपण, 15 धावा. तिसरं वैयक्तिक दुसरं व सांघिक तिसरं षटक गोलंदाज जयवंत, यावेळेस गोलंदाजी हाताळताना टिटवाळा एंड करणं, राईट मोर दी विकेट, पुढे सरसावलाय, चेंडूला लॉफ्ट केला हवेतून, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक सज्ज आहे. एक धाव मिळेल, दुसऱ्या धावचा प्रयत्न, मानस होतं मात्र धाडस होत नाहीये, मात्र थ्रो यावेळेस कलेक्ट करता येत नाही गोलंदाजाला जयवंतला. मात्र एकच धाव इथे मिळते, धावसंख्या एकने पुढे सरकते, धावसंख्या धावपळ करू पाहतो पण यावेळेस 16 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर, संतांनी सावध सुरुवात. अच्छा पहिल्या दोन सामन्यामध्ये 58 धावा पाहायला मिळाल्या, धावा मात्र पाहायला मिळत नाही. यावे चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक जॅज करतोय,
आणि हा झेल सुटतोय, एक सोपा झेल इथे सोडतोय क्षेत्ररक्षक आहे यावेळेस डिपीट विकेटला ज्ञानेश्वर. चुकीला माफी नाहीये, जीवदान खूप मागत पडतात क्रिकेटमध्ये. 1999 वर्ल्ड कप मध्ये हर्षल गिब्सने जेव्हा स्टीवचा झेल शॉर्ट मिड विकेटला सोडला होता तेव्हा चर्चा झाली होती की झेल नव्हता सोडला तर विश्वचषक सोडला होता, आणि त्यानंतर ऑस्ट्रेलिया फायनल मध्ये पोहोचली आणि त्यांनी तो विश्वचषक उचलला होता. पुन्हा एकदा यावेळेस चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, झेल किती मागात पडणार आहे मोजायचं आहे ज्ञानेश्वरने आता, कारण झेल सुटल्यानंतर दोन धावा आले आणि त्यानंतर आपण पाहतोय षटकार. व्हेरी गुड बॅटिंग. जेव्हा षटकार जाईल तेव्हाच गाणं लावायचंय. चेंडू आलाय गोलंदाजच्या हातामध्ये आपण पाहू शकता. अकोट्यापदा चेंडू क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, एकच धाव इथे मिळते डीप पॉइंटला. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षण ज्या प्रकारे सजवलं तशाच प्रकारची गोलंदाजी होते, मात्र क्षेत्ररक्षण अपेक्षित झालं नाही झेल सोडला ज्ञानेश्वरने. धावसंख्या धावपलकर पाहतोय पण यावेळेस 25 धावा. राकेश खेळतोय 8 धावांवर, दुसऱ्या बाजूला सागर खेळतोय 13 धावांवर, नाबाद खेळतोय 14 धावांवर नाबाद खेळतोय. हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय डिफेन्सिव्ह मोडमध्ये, हलक्या हाताने चेंडू सुरक्षात्मक फटका, खराब क्षेत्ररक्षण, नजर हटी आणि दुर्घटना खटी असं म्हटलं जातं. दोन धावा इथे मिळत आहेत, खराब क्षेत्ररक्षण. पहिली धाव वेगाने घेतली होती, दबाव टाकला होता क्षेत्ररक्षकावर आणि दबाव टाकण्यामध्ये यशस्वी झाले होते दोन फलंदाज आणि मिस फील्ड झालं आणि त्यावेळेस दोन धाव आहेत ते जलद गतीने पूर्ण करतायत. धावसंख्या धावपलकर पाहतो पण 27 धावा. या षटकात जर आपण पाहिलं तर जयवंतच्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत 13 धावा. जयवंतचा जर स्पेल आपण इथे पृथ्थकरण केलं गोलंदाजी तर दोन षटकं त्यांनी हाताळली आहेत आणि दोन षटकामध्ये 16 धावा त्यांनी दिलेल्या आहेत आणि एकही गडी त्याला बाद करता आली नाही आहे. मुकेशने एक षटक हाताळलं होतं, 11 धावा खर्च केला होता, एक गडी बाद केला होता. आता तिसऱ्या क्रमांकावर आले राकेश आणि सुभाष, यावेळेस सागर याच्यामध्ये चांगली भागीदारी होताना आपण पाहतोय. दुसऱ्या विकेटची भागीदारी सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात मोठी भागीदारी क्रिस गेल आणि मार्वन सॅम्युएलच्या नावावर आहे. 372 धावांची भागीदारी त्यांच्या नावावर आहे दुसऱ्या विकेटसाठी. यावेळेस चांगली भागीदारी होताना आपण पाहतोय सागर आणि राकेशमध्ये. डावाला सावरलंय इथे निश्चितच एक चांगली जबाबदारीने खेळ करण्याचा प्रयत्न करतायत, संयमी कॉन्सन्ट्रेशन दाखवतात. क्रिकेटचा पहिला अक्षर सी सांगतो कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एकाग्रता, क्रिकेटचा दुसरा अक्षर आर सांगतो रिस्पॉन्सिबिलिटी आणि क्रिकेटचा तिसरा अक्षर आय सांगतो इंटेलिजन्स बुद्धिमत्ता आणि क्रिकेटचा दुसरा सी सांगतो कंट्रोल आणि क्रिकेटचा चौथा अक्षर सांगतो के म्हणजे नॉलेज. यावेळी चेंडू लॉंग ऑफला थोडंसं मिसफील्ड होतोय, दुसऱ्या धावायचा प्रयत्न असणार आहे. दोन धावा, व्हेरी गुड रनिंग, खराब थ्रो आपण पाहू शकता. यावेळेस दोन धाव येथे मिळत आहेत, धावसंख्या धावफलकर पाहतो. यावेळेस आपण शिवम ब्लास्टर संघ रायते संघाची धावसंख्या 29 धावा. गोलंदाज यावेळेस वासुदेव आपण पाहतोय चौथं षटक हाताळताना गोविलिंडकडनं वासुदेव. यावेळेस स्ट्राईकला फलंदाज सागर, वासुदेव टू सागर, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू लॉफ्ट केलाय लॉंग ऑनच्या मधून, मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. गुड शॉट. समोर कंपाऊंड आहे, त्या कंपाऊंडच्या आत चेंडू जातोय. एमएससीबीचं कंपाऊंड आहे, अनेक चेंडू आत गेलेले आहेत. धावसंख्या धावपलकर पाहतोय पण यावेळेस पस्तीस धावा. चौथं षटक प्रगतीपथावर, वासुदेवने दोन चेंडू फेकलेले आहेत, 8 धावा खर्च केले आहेत. यावेळेस सागर आपण पाहू शकता अतिशय चांगली कामगिरी करतोय, दोन षटकार आणि एक चौकार. तर झेल सोडला होता आणि त्यानंतर त्याने 16 धावा कोटलेल्या आहेत. आता मोजायच्यात किती धावा मागात पडल्यात. ज्ञानेश्वर याने एक सोपा झेल सोडला होता, त्यानंतर सागर याने जीवदानाचा फायदा उचललाय. हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून कव्हर क्षेत्रामध्ये, तो डीप कव्हरमध्ये हा चेंडू येतोय. एकच धाव येते मध्ये, धावसंख्या धावपलकर पाहतोय आपण यावेळेस 36 धावा.
चौथं षटक प्रगतीपथावर धावांची गती पाहायला मिळत नाही. आजच्या दिवसात काय झालं कोणास्टवर, काल धावांचा पाऊस 1016 धावा या मैदानावरती पाहिल्या, 100, 129 त्यानंतर 130 धावा या पाहायला मिळाल्या. मात्र आता आपण पाहतोय धावा येत नाही. पहिल्या दोन सामन्यात 58-58 धावा. यावेळेस सर ड्राईव्ह करतोय कार्पेटच्या माध्यमातून, डीप कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव. धावसंख्या एक नाही पुढे सरकते, धावसंख्या धावपलकर पाहतोय आपण. यावेळेस सर 37 धावा, चौथं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज वासुदेव यांनी 4 चेंडू फेकलेले आहेत, 8 धावा खर्च केले आहेत, अजूनही 2 चेंडू 10 धावा खर्च केलेले आहेत 4 चेंडूमध्ये. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, हा चेंडू फुल टॉस आहे, विरकावलाय, पाहायचा आहे, क्षेत्ररक्षक जज करतोय, व्हेरी गुड कॅच, याला म्हणतात झेल. फलंदाज बाद धावसंख्या धावपळकर पाहतोय आपण. यावेळेस दुसरा धक्का 37 धावा, धावपळकर पाहतोय आपण. 35 धावांची भागीदारी इथे ब्रेक झालेली आहे, आपण पाहतोय यावेळेस धावपळकावर अतिशय चांगली भागीदारी, एक निर्णायक क्षणी भागीदारी इथे रचलेली आहे. धावसंख्या धावपळकावर 37, चौथं षटक मार्गस्थ वासुदेव याला इथे संपादित करता येत आहे. एक गडी बाद होतोय, आणखीन एक पाहू शकता, 2 गडी बाद झालेत एकूण. वासुदेव आता मात्र क्षेत्ररक्षणात थोडंसं परिवर्तन करत असताना आपण बघू शकता, क्षेत्ररक्षण थोडंसं विखुरलेलं पाहतोय आपण. लाँग ऑन, त्याचबरोबर लाँग ऑफ, एक डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक, त्याचबरोबर एक मिड विकेटला, एक डीप स्क्वेअर लेगला, एक फाईन लेगला क्षेत्ररक्षक. यावेळी चेंडू फुलटो चेंडू होता, हा चेंडू निश्चित फायदा घेता आला नाही, फुलटो चेंडू खराब चेंडू होता, मात्र सुदैवी ठरतो गोलंदाज वासुदेव. 4 षटके इथे संपली धावसंख्या, धावफलकर पाहतोय आपण. 37 धावा, आणखीन 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. दरम्यान ड्रिंक्स ॲक्टिवा मैदानात जाताना आपण पाहतोय यावेळेस 37 धावा धावफलकावर, आणि निश्चितच येणारी 4 षटकं यानंतरची कशाप्रकारे असणार आहेत, कशाप्रकारे फाईट इथे करणार आहे यावेळेस हा संघ आपण पाहू शकतो. शिवम ब्लास्टर्स किंवा मोर्या बॉयज या संघाला आणखीन किती धावांवर रोखतोय हा इथे प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र या नंतरची 4 षटकं कशाप्रकारचे असणार आहे या सामन्याचं निश्चित धावतं वर्णन करण्यासाठी 4 षटकांसाठी पुन्हा एकदा घेऊन चालतोय साथी समालोचक जगदीश पाटील यांच्याकडे. ओव्हर टू जगदीश पाटील. हॅलो, धावसंख्या धावपळकावरती 37 धावा, 37. आपलं लक्ष ठेवायचं आहे, आम्ही वारंवारती स्कोर सांगतो, आपलं लक्ष नाही आहे. 37 धावा धावपळकावरती 4 षटकांच्या सांगतेनंतर पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतो आलेल्या तमाम क्रीडा लाडक्या प्रेक्षकांचं, मान्यवरांचं, क्रिकेटपटूंचं, पंच, आमचे DJ मास्टर, दुसरीकडे WWTennis.in. आमचे WWTennis.in गौरव सावंत यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे स्पर्धेमध्ये. ओनली बनकरी संघाचे योगेश बनकरी यांचा संघ जर विजय झाला तर योगेश बनकरी या संघासाठी रोख 25,000 रुपयाचं पारितोषिक असेल. नदीम मुल्ला व फहीम जुवारी यांच्यातर्फे 25,000 रुपयाचं पारितोषिक असेल. 10% रक्कम कापली जाईल, चालेल का? यस, ओके. 37 37 धावा धावपळकावरती 5वं षटक घेऊन आला यावेळेस विजय. पहिला चेंडू अतिशय सुरेख चेंडू होता, तेवढा चांगल्या पद्धतीने सन्मान देतोय सी लिमिट ऑफला, चेंडूला खेळून काढलंय. तोपर्यंत फक्त सिंगल धाव आली आहे धावपळकावरती.
मग जे सुरुवात केली होती पहिल्या षटकामध्ये फक्त तीनच धावा चांगली गोलंदाजी दाखवली होती जयवंत याने, मात्र दुसऱ्या षटकात 11 धावा आल्या होत्या मुकेशच्या, तिसऱ्या षटकात 13 धावा जयवंत याने दिल्या, मात्र चौथ्या षटकात वासुदेव याने पुन्हा एकदा 10 धावा खर्च केल्यात. हा चेंडू मात्र जोरात क्षेत्ररक्षक आलाय, वाटत थ्रो जबरदस्त थ्रो पैकी एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलून फेक केली होती, मात्र एक धाव एकवटण्याचा अवधी होता है दोन्ही फलंदाजामध्ये. पाचवे षटक आहे, मात्र याच्यानंतर एक पॉवर प्ले येणार आहे, बॅटिंग पॉवर प्ले. ब्लॉकॉल मध्ये चेंडू कोलवर टप्प्याचा चेंडू फेकला होता, मात्र चेंडू पडल्यानंतर काहीसा उचली घेतोय आणि सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय चेंडू. फलंदाज पुन्हा एकदा यावेळेस पणपुडवर आला होता गोलंदाज फलंदाज, मात्र चेंडू आणि बॅट यांचा संपर्क होत नाही. बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव फेकतोय गोलंदाज विजय. टिटवाळा एंड कडून मारा करतोय, पाचवे षडक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा यावेळेस मिस टाइम शॉट आहे, चेंडू आवेत आहे. पाच क्षेत्ररक्षक जमा झाले होते, चार क्षेत्ररक्षक, मात्र चेंडू नो मॅन लँड्स मध्ये पडलाय, तोपर्यंत दोन धावा घेण्याचा अवधी होता. मात्र असे जेल घ्यायला पाहिजे ज्या वेळेस चेंडू खूप उंची घेतोय हवेत असतोय त्यावेळेस, मात्र एखादा क्षेत्ररक्षक चेंडूवरती झपाट्याने येऊन जेज करायला पाहिजे. मात्र हा चेंडू नो मॅन लँड्स मध्ये पडलाय आणि दोन धावा. यावेळेस दिलस्कूप फटका मारण्याचा प्रयत्न, दैव बलवंतर म्हणावे लागतील, खराब क्षेत्ररक्षण डिफाईन लेगला, मात्र तोपर्यंत दोन धावा. वॉटर रनिंग पुन्हा एकदा जबरदस्त रनिंग करतोय फलंदाज अनवर अख्तर आणि राकेश. राकेश जो वन डाऊनचा फलंदाज आहे, जरी या फलंदाजाने एक षटकार मारलाय तरी सुद्धा तीन चेंडू निर्धाव खेळलाय, षटक समाप्त केल्याची घोषणा केली जाते या ठिकाणी. पाच षटकांचा सामना संपला आणि पाच षटकांच्या सांगतेनंतर 43-53 धावा. हॅलो 43 धावा धापडकावरती लागल्यात, अतिशय चांगली गोलंदाजी दाखवली आहे या मोरिया बॉईज कोलम संघाने. कारण दुपारच्या रगरगत्या उन्हामध्ये हा सामना खेळवला जातोय, खेळाडूंच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे थकवा जाणवतोय, तरी सुद्धा या क्रिकेटचा खेळ खेळला जातोय. तर आमचे दुसरीकडे लाडके प्रेक्षक, बरेचसे प्रेक्षक सावलीचा सहारा घेऊन सामन्याचा मनमुराद आनंद घेतात, कारण एक पर्वणी आहे त्यांच्यासाठी. बरेचसे दोन शामियाने उभे केल्यात, मात्र तरी सुद्धा ते बरेचसे प्रेक्षक उन्हात उभे आहेत. आणि यावेळेस मात्र जोरदार फटका, चेंडू आउट ऑफ पार्क 6 धावांसाठी. आणि या सामन्यामध्ये दुसरा चेंडू सीमापलीकडे जातोय, म्हणजे जो किटल आहे जो विद्युत अभियंते टावर्स आहे तिथे जातोय चेंडू. आणि हा षटकार बघायला मिळतो बऱ्याच प्रदीर्घ काळानंतर. पुन्हा एकदा मोठा फटका मारतो, यावेळेस मात्र चेंडू हवेत आणि फ्लॅट षटकार. देव देतो आणि कर्म नेतो अशी गज झाली आहे, कारण जेल होता हवेत होता आतात सुद्धा आला होता, मात्र जेल हातातून निसटतोय आणि चेंडू सीमापलीकडे. बॅक टू बॅक दुसरा षटकार. दरम्यान या इथे निश्चितच एक मिनिट थांबायचंय डीजे ऑपरेटर. दरम्यान शहाजीराजे वॉरियर्स धागाव चे संघ मालक आहे धनाजी जानराव यांचे बंधुराज इथे आलेले, त्यांना देखील आम्ही आमंत्रित करतो यायचे. तानाजी जानराव यांचे स्वागत आहे इथे. जोरदार फटका, गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू पुन्हा एकदा सीमापलीकडे. 4 धावा 3 चेंडूवरती, मात्र 16 धावा कुठतोय फलंदाज, अतिशय चांगली फलंदाजी करतोय राकेश. You're gonna feel it. You're the reason I
धावसंख्या झपाट्याने वाढतोय, 59 धावा. अगिजचा हा चेंडू मात्र चांगला फेकला गोलंदाजाने, कारण ज्या चेंडूवरती 3 चेंडूवरती 16 धावा एकवटल्या होत्या राकेश फलंदाजाने, 2 षटकार 1 चौकार दाखवला होता, त्याच्यानंतर गोलंदाज कमबॅक करतोय. पुन्हा एकदा स्लोअर डिलिव्हरी फेकली, टॅप केलं जातोय, चेंडू मिड विकेटला, खराब क्षेत्ररक्षण, क्रिकेटचं सौंदर्य दाखवण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, मात्र 2 धावा रोखू शकला नाहीये, 2 धावा एकवटल्या जातात. धावसंख्येला आकार येतोय 61 धावा, धावपळकावरती लागल्यात 61 धावा, मोठी धावसंख्येकडे वाटचाल करावी लागेल, कारण अद्याप बघितलं तर 6 षटक मार्गस्थ आहे. सुरेख चेंडू होता, चेंडू परिवर्तन, गती परिवर्तन केलं होतं, मात्र शेवटचं चेंडू होता षटकात निर्धाव फेकला गेलाय, षटक समाप्त होतोय, 6 षटकांचा खेळ संपतोय. आणि या ठिकाणी धावसंख्या धावपळकावरती 6 षटकांच्या नंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात शिवम ब्लास्टर रायते संघाची धावसंख्या 61 धावा. पिंटू रूप राकेश याने जर एक षटकार मारला तर वाहुलीचे उद्योगपती फयम जुवारी भाई यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक, कारण हा खेळाडू राकेश एरवी मोरिया बॉईज संघाकडून खेळतोय, ओपनच्या टुर्नामेंट मधून, ओपन मधून खेळतोय. तर या ठिकाणी शिवम ब्लास्टर रायते संघाकडून खेळताना दिसला फलंदाज राकेश, ज्याने विस्फोटक फलंदाजी केली होती, 2 षटकार आणि 1 चौकार दाखवला होता मागच्या षटकामध्ये. 7 षटक या वेळेला पॉवर सर्कलचं षटक, विजय या वेळेला मात्र क्लीन बोल्ड होतोय फलंदाज, पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद होतोय. ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कन तेज हो जाती है, और उसकी पायल तो ऐसी बसते हैं कि जैसे चम 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 चम. फलंदाज त्रिपालाचित झालाय या ठिकाणी, अनवर जो अख्तर क्लीन बोल्ड झालाय, नियम क्रमांक 30 या ठिकाणी सांगतोय की हा फलंदाज त्रिपालाचित क्लीन बोल्ड झालाय. तर गोलंदाजाने पहिल्या चेंडूवरती एक मोठे यश संपादन केलं होतं, या वेळेला थोडंसं बॅकफुटला येऊन कट करायचं होतं. तर या ठिकाणी मैदानामध्ये उतरलाय वैभव मोपे, त्यांचे वडील या ठिकाणी आल्यात, तर त्यांना विनंती करतोय आपण मंचावरती यायचं आहे, या आपण मंचावरती, आपला मुलगा खेळतोय. आणि यावेळेस मात्र जोरदार फटका, चेंडू लॉंग लॉंग वे, दिस इज 6 रन. आळ्यालेस मात्र पहिल्या चेंडूवरती षटकार दाखवतोय वैभव मोपे, पुन्हा एकदा मोठा जोरदार फटका, यावेळेला मात्र स्टेट डाइव कव्हर केला चेंडू, पुन्हा एकदा सीमापलीकडे 4 धावांसाठी, आणि ज्याला क्रिकेटच्या भाषेमध्ये दसका दम म्हटला जातोय तो दसका दम दाखवलाय.
धावसंख्या धावपड़क्यावरती 71 धावा मोठी धावसंख्या बघायला मिळतोय, कारण पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात कमी धावसंख्या बघायला मिळाली होती. पुन्हा एकदा बॅटचा बेस गोल, उतुंग असा षटकार, व्हेरी गुड बॅटिंग, वैभव मोपे. या ठिकाणी हा फलंदाज आणेगाव संघाकडून एरवी खेळतोय, मात्र यावेळेस सीएम ब्लास्टर रायते संघाकडून गोलंदाज वैभव मोपे, ज्याने दोन षटकार एक चौकार दाखवलाय. कारण मागचा फलंदाज सुद्धा ज्याने दोन षटकार एक चौकार दाखवला होता तो राकेश होता, मात्र यावेळेस वैभव मोपे. एक मोठी फलंदाजी करताना ज्याला विस्फोटक अशी फलंदाजी म्हणतात, यावेळेस फलंदाज अमोल कतोरे आणि जयेश यांचं आगमन झालंय. त्यांना व्यासपीठावरती विनंती करतोय. आणि यावेळेस मात्र पुन्हा एक षटकार बघायला मिळतोय, व्हेरी गुड बॅटिंग, जोरदार टाळ्या आल्यात या फलंदाजासाठी. दुपारच्या सत्रामध्ये उन्हाचा त्रास, मात्र या ठिकाणी धावांचा वणवा पेटवला जातोय वैभव मोपे याच्याकडून. आणि षटक पॉवर सर्कलचं षटक होत आहे, आणि ज्या पॉवर सर्कलच्या षटकामध्ये कशी फलंदाजी करायची आहे ही वैभव मोपे यांनी दाखवली आहे. तुकाराम मोपे साहेब कुठे असाल तर आपण यायचे व्यासपीठावर, आपलं स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. आपले सुपुत्र वैभव मोपे इथे चांगली फलंदाजी करत आहेत, आपण यायचे व्यासपीठावरून, या सामन्याचा आनंद घ्यायचा, आपल्या पुत्राचा खेळ पाहायचा, आपण इथे बॅटिंग पाहायचे. तुकाराम मोपे साहेब लवकरात लवकर यायचे. 83 धावा धावपळकावरती आल्यात, कारण विचार केला तर 6व्या षटकात 24 धावा आणि 7व्या षटकात मात्र 22 धावा आल्यात. व्हेरी गुड बॅटिंग, चांगला परफॉर्मन्स दिलाय राकेश, त्याच्यानंतर वैभव याने आल्यास मात्र षटकारांशी खातं सुरू केलं होतं. 3 षटकार आणि 1 चौकार दाखवलाय, अप्रतिम फलंदाजी. आणि शेवटचं डेट आउटचं षटक कोण घेऊन येतो यावेळेस, मोरिया बॉईज कोलम संघाकडून. या संघाने नाणेफेकी जिंकली होती. त्र्याऐंशी धावा धावपळकावरती लावल्यात, मात्र हा 100 धावा पूर्ण करू शकेल का संघ. यश पहिला चेंडू या वेळेला, मात्र चेंडू इट इज अ वाईट, पंचांचा इशारा येतोय की हा चेंडू खराब आहे. गोलंदाज रवींद्र जो गोवेलियनकडून मारा करतोय, मात्र पहिला चेंडू खराब फेकलाय गोलंदाजाने. रवींद्र षटका दिला, पुढचा चेंडू टॅप करतोय चेंडूला, चेंडू बराच वेळ लावत होता, मात्र कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. तोपर्यंत एक धाव एकवटली जातोय, कारण वैभव याने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे, स्ट्राईक घेतली आहे, कारण दोन धावा सुद्धा झाले असते. मात्र ज्या वैभव याने मागच्या षटकामध्ये एका धावांचा वणवा पेटवलाय, जबरदस्त फलंदाजी केली आहे तो वैभव स्ट्राईकला. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता, मात्र दैव बलवंतर म्हणावं लागतील, चेंडू सीमा पलीकडे जातोय. बाईचा इशारा, 4 धावा, मात्र धावा कशा येऊत, धावा येणं महत्वाचं असतोय. आणि या 4 धावा आल्यात या चेंडूवरती, कारण ज्या वेळेस गोलंदाज चांगली गोलंदाजी टाकतोय त्यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकाने सुद्धा चांगली कामगिरी करायला पाहिजे. मात्र एसटी रक्षक चकावतो, त्याच्याबरोबर जो शॉर्ट स्ट्रेकचा क्षेत्ररक्षक होताय तो सुद्धा चकलाय. पुन्हा एकदा मोठा फटका, मात्र प्रत्येक फटक्यावरती मोठे फटके खेळू शकत नाही प्रत्येक चेंडूवरती, कारण प्रत्येक दिवशी दिवाळी दसरा नसतोय, येणाऱ्या एखाद्या चेंडूवरती अमावस्या सुद्धा असतोय, हे पाहायला पाहिजे फलंदाजाने, कारण सर्वात मोठे फटके मारता आपण. गोलंदाज रवींद्र तो 8वं षटक फेकतोय, मोठा फटका मारलाय, मात्र यावेळेस गॅप शॉट सिलेक्शन करू शकला नाहीये, एकच धाव.
कारण सरल चेंडू लांगॉनला गेला होता क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि फक्त एक धाव घेण्याचा अवधी होता. धावसंख्या एकने पुढे सरकली आहे, 90 धावा धावपळकावरती लागल्यात. आजच्या दिवसाचा हाय स्कोर आहे 90 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता, निर्धाव चेंडू, अतिशय चांगली गोलंदाजी रवींद्र याने, कारण दबाव होता, स्लॉगरचं षटक होत, मात्र दबावामध्ये कशी गोलंदाजी करायची हे रवींद्रने दाखवून दिलंय. अतिशय चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा होता, मात्र चेंडू एव्हरी डिलिव्हरी आउट साइड लेग स्टंप, इट इज अ वाईट. हा चेंडू खराब आहे, पंचांनी दर्शवलाय. 91 धावा लागल्या धावपळकावरती. राकेश याने जर षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे त्याच्यासाठी, मात्र षटकार नाहीये. या ठिकाणी फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये आणि शेवटचा चेंडू सुद्धा निर्धाव फेकलाय. व्हेरी गुड बॉलिंग रवींद्र याने, मी सांगेन कमबॅक करून दिलाय आपल्या संघाला, कारण ज्या ठिकाणी हा विपक्ष संघ शिवम ब्लास्टर रायते संघ एक मोठे धावसंख्येकडे वाटचाल करत होता, मात्र त्याला या 5व्या षटकामध्ये रोखण्यात यश प्राप्त केलंय रवींद्र याने. आणि धावसंख्या धावपळकावरती 8 षटकाच्या सांगतेनंतर एक्क्याण्णव धावा झाल्यात, 8 षटकाचा खेळ संपलाय. वैभव आपण याच आहे समालोचन कक्षामध्ये. वैभव आपण याच आहे, पैयज जुहार यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय वैभवसाठी होतं. अतिशय चांगली फलंदाजी केली आहे फलंदाजाने, आणि जर विचार केला तर या फलंदाजाचा 23 धावा पटकावल्यात. किती चेंडू केले? हा नाही पहिला चेंडू षटकार मारला. 7 चेंडू मध्ये 23 धावा पटकावल्यात वैभव याने, अतिशय चांगली फलंदाजी केली आहे. आणि तब्बल 8 षटकांच्या सांगतेनंतर मात्र 91 धावा धावपळकावरती लावल्या गेल्यात या शिवम ब्लास्टर रायते संघाकडून. येणाऱ्या 8 षटकामध्ये 92 धावांची गरज असणार आहे. 8 षटकामध्ये 92 धावा, प्रति षटकाचा विचार केला तर 11.5 च्या सरासरीने धावगती ठेवावी लागेल प्रत्येक षटकामध्ये. रिक्वायर रेट रन रेट त्याच्यासाठी 11.5 91 धावांची गरज आहे. मात्र या ठिकाणी ज्या वेळेस सामना सुरू होईल त्यावेळेस आपण ऐकणार आहोत विनोद पाटील यांना पहिल्या 4 षटकांसाठी. हॅलो, धन्यवाद जगदीश. उपस्थित क्रीडा रसिकांचं पुनश्चा या स्पर्धेच्या माध्यमातून दुपारच्या सत्रामध्ये आम्ही मनापासून स्वागत करतोय. तसेच व्यासपीठावर असून असता आमचे लाडके पाहुणे आणि त्याचबरोबर या स्पर्धेत भाग घेतलेले सर्व रती मारुती खेळाडू यांचं आम्ही स्वागत करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. दुपारच्या या रणरणत्या उन्हामध्ये हा सामना सुरू आहे, शिवम ब्लास्टर्स रायते वर्सेस मोर्या बॉईज कोलम. शिवम ब्लास्टर्स संघ निश्चित सण आणि हरल्यानंतरी फलंदाजी करत असताना पहिल्या 4 षटकामध्ये फक्त 37 धावा होत्या आणि त्यानंतर 4 षटकामध्ये 54 धावा या संघाने कुठलेले आहेत. जबरदस्त कमबॅक मी म्हणेन इथे यावेळेस शिवम ब्लास्टर्स संघाचा. सकाळपासून धावा येत नव्हत्या, मात्र आता धावा पाहायला मिळते. एक मोठी धावसंख्या पहिल्यांदाच या दिवसामध्ये पाहायला मिळते, 91 धावा शिवम ब्लास्टर्सने 3 गड्यांच्या मोबदल्यात लावलेले. 92 धावांचं लक्ष मोर्या बॉईज कोलम संघाकडे ठेवले आहे, मात्र विसरता कामा नाही मोर्या बॉईज संघाकडे जो हुकुमचा एक काय जो स्टार खेळाडू, एक खतरनाक फलंदाज पाहू शकता, मुकेश गायकर सारखा फलंदाज आहे आणि जिथे त्यामुळे 91 धावा त्यांच्यासाठी एक छोटी धावसंख्या वाटू शकते. मात्र क्रिकेट आणि चितेचा खेळ आहे. काल ज्या संघाने ओनली बनकरी कांबा संघाने 130 धावांचा पाठलाग यशस्वीरित्या केला होता त्या संघाला आज 58 धावांवर संदीप पॅन्थर संघाने रोखलं होतं. त्यामुळेच क्रिकेट आणि चितेचा खेळ आहे, प्रत्येक दिवस तुमचा नसतो. चितेचं
कधी बाजी या बाजूला कधी बाजी त्या बाजूला कधी सुख कधी दुःख नेहमी पाहायला मिळतात चढ उतार क्रिकेटमध्ये नेहमीच पाहायला मिळतात आणि आजच्या दिवसामध्ये देखील आपण हे चढ उतार पाहिलेत. काल 130 धावा चेस करणारा संघ आज 58 धावांवर रोखला जातोय आणि सामना गमावतोय. मात्र इथे आपण पाहू शकता शाहीराजे वॉरियर्स संघ यावेळेस विजय प्रस्थापित करतोय. त्याने 119 धावा कालच्या दिवशी कुठल्या होत्या, मात्र आज या संघाने एक विजय प्रस्थापित इथे केलेला आहे. मात्र हा सामना तिसरा सामना सूर्याच्या दिवसाला शिवम ब्लास्टर्स रायते वर्सेस मोर्या बॉयज. 92 धावांचं लक्ष डोळ्यासमोर ठेवून सलामी जोडी यावेळेस पाहतोय आपण मोर्या बॉयज संघाकडनं. निलेश आणि वासुदेवी सलामी जोडी खेळपट्टीवर जाताना आपण पाहतोय. 92 धावा चेस करायचे आहेत, खूप मोठी धावसंख्या आहे. मात्र काल आपण पाहिलं तर खूप मोठी धावसंख्या चेस झाली होती. 3 षटकामध्ये 80 धावा कुठल्या होत्या मोर्या बॉयज ओनली बनकरी संघाने. मात्र आज पाहायचं आहे मोर्या बॉयज संघ ज्यांनी 98 धावा कुठल्या होत्या कालच्या दिवसात. चांगली धावसंख्या उभी केली होती, मात्र आज 92 धावा त्यांना चेस करायचे आहेत. निर्धारित 8 षटकामध्ये 11.50 सरासरीने या धावा. खेळाडू व्यतिरिक्त कोणी बसायचं नाही आहे खेळाडू कक्षामध्ये, पॅनल्टी लावली जाईल. गोलंदाज यावेळेस बॉलर्स नेम प्लीज. यावेळी चेंडू लॉफ करतोय लॉंग ऑन लॉंग ऑप्शन मधून. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय पहिल्या टप्प्यात, तोपर्यंत एक धाव इथे मिळते. व्हेरी गुड फिल्डिंग, तितका चांगला थ्रो. एक धावेने खातं उघडतोय फलंदाज यावेळेस निलेश. वासुदेव येतो यावेळेस स्ट्राईकला. वासुदेव निश्चितच वासू नावाचा क्रिकेटर आम्ही पाहिला होता, त्रिशूळ संघातून खेळायचा. कल्याण उल्हासनगरचे खेळाडू, अंबरनाथचे खेळाडू मिळून एक त्रिशूळ संघ होता. आजपासून 10 ते 15 वर्षापूर्वी जबरदस्त संघ होता. त्या संघामध्ये वासू नावाचा एक फलंदाज होता, यष्टीरक्षक फलंदाज म्हणून त्याची भूमिका असायची. मात्र हा संघ यावेळेस खेळत नाही आहे कारण बरेचसे खेळाडू त्या संघातले रिटायर्ड झालेले आहेत, निवृत्ती पत्करले. मात्र यावेळेस ऐकलं आहे तो डावखुरा फलंदाज, शैलीधर फलंदाज वासुदेव गोलंदाज आहे यावेळेस. अख्तर गोविलिंडकडनं सज्ज, पॉवरप्ले षटक हाताळताना आपण पाहू शकता यावेळेस अख्तर. राऊंड विकेट हा चेंडू पाहू शकता. सोहिल तन्वर तन्वीरच्या स्टाईलमध्ये आपण पाहू शकता ॲक्शन यावेळेस अख्तरची. निर्धाव चेंडू स्ट्राईकला वासुदेव डावखुरा फलंदाज. धावसंख्या 92 धावांचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे मोर्या बॉयज संघासमोर. अखोट्यापदा चेंडू हवेतून खेळला चेंडू गॅपमध्ये, डीप एक्स्ट्रा कोरमध्ये चेंडू जातोय 4 धावांसाठी. गुड शॉट. धावसंख्या धावपळकर पाहतोय आपण, 5 धावा यावेळेस चौकाराच्या साईने 4 धावा वसूल करतोय. वासू स्वतःचं खातं उघडतोय यावेळेस 4 धावेने. संघ धावसंख्या 5. आस्किंग रेट 11.50 प्रत्येक षटकात 11.5 धावांची धावगती राखायची. हा सामना जिंकायचा असेल तर गोलंदाज अख्तर याचा आखूटप्याचा चेंडू होता. या आधीचा चेंडू अतिशय चांगला चेंडू होता, मात्र हा चेंडू आखूटप्याचा टाकला त्याला लॉफ केला हवेतून खेळून काढलाय. हा चेंडू सन्मान दिलाय, गुड लेन्स फॉटो चेंडू टाकला होता याला म्हणतात गोलंदाजी, याला म्हणतात कम बॅक. चांगल्या चेंडूला सन्मान देण्याने खराब चेंडूचा समाचार घेणे हीच ओळख असते एक चांगल्या फलंदाजी, आणि तेच केलं वासूने. चांगला चेंडू होता, गुडलेन्स फोटो टाकला होता, चेंडूला बॅकफुट जाऊन सन्मान दिला, हलक्या हाताने खेळून काढला. निर्धाव चेंडू धावसंख्या धावपलकावर पाहतोय आपण 5 धावा यावेळेस. अख्तर पुन्हा एकदा पाहायचं आहे आयटम राऊंड द विकेट मारा करतोय गोविलिंडकडनं. हा चेंडू शॉर्ट पिच होता, भिरकावून दिलाय, फुल केल्या चेंडूला, डीप स्क्वेअरला गेला क्षेत्ररक्षकात. तिथे व्हेरी गुड फिल्डिंग, तितका चांगला थ्रो. एक धाव इथे मिळते, धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या धावपळकर 6. प्रेक्षकांची गर्दी आपण पाहू शकता यावेळेस रणरणत्या उन्हामध्ये. जे प्रेक्षक आमचे निश्चितच काही कामानिमित्त किंवा काही कारणास्तव इथे येऊ शकत नाही, त्या प्रेक्षकांना घर बसल्या ही स्पर्धा पाहता येईल WW Tennis क्रिकेट या वेबसाईटवर. आपण पाहू शकता यूट्यूबच्या माध्यमातून. संतोष नाणेकर यांची वेबसाईट आणि त्यांचे फोटोग्राफर पाहू शकता, ऑफिशियल फोटोग्राफर यावेळेस गौरव सावंत बदलापूरचे आहेत. अनेक स्पर्धा कव्हर करत असतात ठाणे रायगड विभागामध्ये. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व गौरव सावंत यावेळेस आपल्यासोबत आहेत आणि स्पर्धा घराघरात जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम केलं जात आहे.
चेंडू ऑन साइड ला फाइन लेग ला आउटफील्ड फास्ट है चेंडू सीमा रेषे बाहर चार धावांसाठी केजीपीएल चौकार चार धावा खराब चेंडू था लेग स्टंप बाहर होता चेंडू अपन पाहू शकता धावसंख्या धाव फलकावर दहा धावा यावेस 91 धावा धाव फलकावर लागले 92 धावांचं टार्गेट इथे निश्चित ठेवण्यात आलेलं आहे मोरिया बॉयज संघासमोर मोरिया बॉयज संघाची फलंदाजी ही निश्चितच चांगली एक सक्षम फलंदाजी पाहू शकता फलंदाजी खोलवर आपण पाहू शकता जवळजवळ 7-7 फलंदाज अतिशय ताकदवर फलंदाज मुकेश गायकर सारखा फलंदाज या संघामध्ये जबरदस्त खेळाडू सर्वांची मनं जिंकली मुकेशने काल 116 धावा त्याने कुठल्या होत्या त्याच्या दोन सामन्यामध्ये ऑरेंज कॅपचा मानकर आहे त्याच्या डोक्यावर आपण पाहू शकता ऑरेंज कॅप स्टेजच्या समोर जे प्रेक्षक आहेत खेळाडू त्यांना विनंती आहे की आपण इथे बसायचं नाही आहे जर बसाल तर शांततेने बसायचं आहे विनंती अशी सूचना आहे आपल्याला आयोजकांकडनं कॉमेंट्री बॉक्समध्ये नेहमी शांतता असायला हवी जगदीश मात्र कधी कधी गडबड गोंधळ असल्यामुळे आपलं लक्ष विचलित होतं त्यानंतर आपल्याकडनं चुका होतात मग लोक प्रेक्षक म्हणतात की समालोचक इथे चुकीचं समालोचन करतो धावसंख्या धावपलकर पाहतो पण यावेळेस 10 धावा अजूनही 82 धावांची गरज आहे पहिल्या षटकात 10 धावा अख्तर याच्या पॉवर प्लेचा फायदा उचललेला आहे गोलंदाज यावेळेस रवींद्र टिटवाला इनकन गोलंदाजी करण्यास सज्ज पाहू शकता आपण पॉवर प्लेचा षटक हाताळतोय पॉवर प्ले म्हणजे क्षेत्ररक्षण हे बंधनकारक आहे फक्त दोन क्षेत्ररक्षक सीमा रेषेलगत क्षेत्ररक्षण करताना आपण पाहू शकता हा चेंडू ऑन साईडला डीप स्क्वेअर लेगला हवेतून खेळून काढला फटका चेंडू पहिल्या टप्प्यात उचलला गेला क्षेत्ररक्षक आहे तिथे एकच धाव येते मिळेल धावसंख्या धावफलकावर 11 धावा अखू टप्प्याचा चेंडू होता त्याला फुल केला होता फलंदाज वासुदेव याने अतिशय चांगला फलंदाज डावखुरा एक शैलीदार फलंदाज पाहतो स्टायलिश क्रिकेट खेळत असताना यावेळेस नॉनस्ट्राइक एंडला 6 धावांवर नाबाद खेळतोय आणि दुसऱ्या बाजूला निलेश जर आपण पाहिलं तर निलेश 5 धावांवर खेळतोय यावेळेस स्ट्रायकर एंडला येतोय डोकेदुखी असणार आहे दोन्ही फलंदाज जर पाहिलं तर एक डाव्या हाताचा एक उजव्या हाताचा जेव्हा जेव्हा स्ट्राईक रोटेट होईल तेव्हा क्षेत्ररक्षण बदलावं लागेल आणि गोलंदाजाला देखील त्याच्या दिशा आणि टप्प्यावर निश्चितच इथे नियंत्रण ठेवावं लागेल हा चेंडू अखू टप्प्याचा क्षेत्ररक्षक आहे तिथे संघनायक चूक करणार नाही सागर फलंदाज बाद पहिला धक्का फलंदाज बाद होतो निलेश टायमिंग होत नाही आहे चेंडू जास्त ओव्हर जातोय डीप्स केलेला क्षेत्ररक्षक सागर होता त्याने हा झेल पकडले संघनायक फलंदाज बाद होतोय अखू टप्प्याचा चेंडू होता मात्र फायदा घेता येत नाही आहे पहिला धक्का पहिला हादरा यावेळेस मोरिया बॉयज संघाला लागतोय नवीन फलंदाज खेळपटू जाताना तिसऱ्या क्रमांकावर पाहतोय आपण सचिन याला तिसरा क्रमांक खूप महत्त्वाचा असतो जेव्हा पहिला गडी लवकर बाद होतो तेव्हा पूर्णपणे जबाबदारी येते तिसऱ्या फलंदाजावर पाहू शकता यावेळेस सचिन तिसऱ्या क्रमांकावर पूर्वी राहुल द्रविड खेळायचा यावेळेस पाहतो विराट कोहली सारखा फलंदाज खेळतोय एक चांगला फिनिशर जगातला सर्वोत्तम फिनिशर म्हणून निश्चित त्याची चर्चा केली जाते कौतुक केलं जातं आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली हा चेंडू ऑन साईडला फाईन लेगला क्षेत्ररक्षक नाही आहे पॉवर प्लेचा सुरेख वापर चार धावा थँक्यू शांताबाई अतिशय गाजलेलं गाणं गाण्याचा अर्थ काही कळत नाही मात्र गाणं खूप गाजलंय संजय लोंढेंचं गाणं 8x10 रूम मध्ये राहतो हा त्याने गाणं बनवलंय 20 वर्षापूर्वी त्याने गाणं बनवलं होतं आपल्या छोट्या मुलीला मांडीवर घेऊन तो गाणं गुणगुणायचा यावेळी चेंडू कार्पेटच्या माध्यमातून ऑन साईडला लॉंग ऑनला संजय लोंढे निश्चितच त्याने गाणं सुमित म्युझिकसाठी गायलं कारण त्याचे बंधू त्याचा भाऊ निश्चितच आजाराने आजारी होता आणि त्याच्या आजारासाठी पैशांची नितांत गरज होती म्हणून त्यामुळे हे गाणं त्याने सुमित म्युझिकसाठी गायलं आणि निश्चितच आपल्या भावाचा इथे त्याने निश्चित इलाज केला संजय लोंढे धावसंख्या धावफलकर पाहतो पण यावेळेस 16 धावा 92 धावांचं लक्ष आहे दुसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज रवींद्र याच्या माध्यमातून टिटवाला इनकडनं गोलंदाजी करत असताना हा चेंडू हवेतून खेळलाय पाहायचा क्षेत्ररक्षक नाहीये गॅपमध्ये चेंडू जातोय पाहायचा 3 क्षेत्ररक्षक चेंडू धावून येत आहेत मात्र यावेळेस लॉंग ऑन द क्षेत्ररक्षक सागर चेंडू येऊन उचलतोय तोपर्यंत 2 धावा इथे मिळते प्लेसमेंट चांगला होता अतिशय चांगला प्लेसमेंट होतं मात्र हवेच्या विरुद्ध दिशेला हा चेंडू गेला आपण पाहू शकता यावेळेस हवा पश्चिमेकडनं पूर्वेला वाहते त्यामुळे या एंडने धावा येणार नाही आपण जर पाहिलं तर त्या एंडने तर धावा येऊ शकतील टिटवाला एंडकडनं धावा येऊ शकतील
मात्र गोविल इंडकडनं हवा आपण पाहू शकता विरुद्ध दिशेला वाहते, त्यामुळे चेंडू हवेतून टेनिस चेंडू आहे, त्यामुळे हवेतून हा चेंडू मागे सरकला जातो. हा चेंडू लॉफ्ट करतोय पॉइंटला, क्षेत्ररक्षक काय पाहायचंय, चेंडू खाली येतोय आणि हा झेल त्याला पकडता आली नाहीये, चेंडू पाहायचंय. यावेळेस अडवला गेलाय सीमारेषेच्यात, दरम्यान तीन धावा इथे पूर्ण केलेले आहेत. षटक इथे संपल्याची घोषणा करतात पंच. दोन षटकाखेर धावसंख्या धावपळ करत आपण. यावेळेस 21.50 सरासरी धावा आलेल्या आहेत. आपण जर विचार केला तर 11.50 सरासरी राखायची होती, मात्र पहिल्या 2 षटकामध्ये 10.50 सरासरी धावा आलेल्या आहेत. धावसंख्या धावपळ करत पाहतो आपण 21. अजूनही 71 धावांची गरज आहे येणाऱ्या 36 चेंडूमध्ये. 71 धावा 6 षटकामध्ये. आता मात्र अस्किंग रेट वाढलेले 11.83 आलेला आहे अस्किंग रेट. विकेट्स त्यांच्या हातामध्ये. अजून एक फलंदाज जर पण पाहिला तर फॉर्ममध्ये इनफॉर्म फलंदाज मुकेश गायकर, मॅन फ्रॉम मानिवलीचा आहे निश्चित मुकेश गायकर. मात्र आज आपण पाहू शकता आय पी एलमध्ये खेळतो, केपीजीएलमध्ये खेळतोय तो मोरिया बॉयज संघाकडनं. गोलंदाज ज्यावेळेस कपिल वैयक्तिक पहिले व सांघिक 30 षटक हाताळताना आपण पाहतोय गोविल इंडकडनं. आता मात्र हवा पाहू शकता आपण पश्चिमेकडनं पूर्वेला वाहते, त्यामुळे जेव्हा जेव्हा चेंडू बॅट वरेल तेव्हा तेव्हा चेंडू निश्चितच सीमारेषे बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. काल देखील या चेंडूने जास्तीत जास्त षटकार पाहायला मिळाले, 74 षटकार कालच्या दिवसामध्ये कुठले गेले, 444 धावा या षटकारने आल्यात. त्याचबरोबर 55 चौकार लागले गेले या मैदानावरती, 220 धावा या चौकारने आलेले आहेत. जबरदस्त क्रिकेट, 1016 धावा एकूण कुठल्या गेल्या कालच्या दिवसामध्ये. मात्र आज थोडंसं चित्र आपल्याला पहिल्या 2 सामन्यामध्ये वेगळं पाहायला मिळालं, मात्र 3 सामन्यात 91 धावा इथे धावफल करून पाहायला मिळत आहेत. यावेळी चेंडू ऑन साईडला कार्पेटच्या माध्यमातून चेंडू डीपमध्ये चालला आहे, क्षेत्ररक्षक चेंडू परत येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार देतोय फलंदाज. यावेळेस 1 धाव इथे मिळते, धावसंख्या धावफल करून पाहतोय आपण 22 धावा. अजूनही 70 धावांची गरज आहे. अजूनही सामना मी म्हणेन दोन्ही संघाला समान संधी जिंकण्याची. गोलंदाज ज्यावेळेस कपिल आपण पाहतोय, कपिल हे नाव निश्चितच क्रिकेटवर क्षेत्रासाठी खूप मोठं नाव आहे. कपिल देव निखंज ज्याने 1983 वर्ल्ड कप जिंकून दिला होता, अष्टपैलू खेळाडू कपिल देव निखंज ज्याने स्वप्न पूर्ण केलं होतं भारतीयांचं. बॅक टू बॅक 2 वर्ल्ड कप जिंकले होते वेस्ट इंडिजने आणि 3रा वर्ल्ड कप देखील जिंकण्याच्या तयारीत होते, मात्र त्यांचं ते स्वप्न धुळीस मिळवलं ते म्हणजे कपिल देवच्या संघाने. हा चेंडू ऑन साईडला कार्पेटच्या माध्यमातून मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे, तिथे आउटफील्ड फास्ट आहे, मिसफील्ड होतोय, चुकीला माफी नाही आणि 2 धावा इथे मिळत आहेत. वासू अतिशय चांगली फलंदाजी करतोय, संयमी खेळी करत असताना वासुदेव आपण पाहतोय. यावेळेस डावखुरे हाताचा फलंदाज, डावखुरे फलंदाज क्रिकेट वर्तुळात नेहमीच आक्रमक फलंदाज म्हणून त्यांची गणना केली जाते. त्यांची फलंदाजी पाहणं म्हणजे एक पर्वणी असतं आणि त्यावेळेस अतिशय चांगली फलंदाजी करत असताना वासुदेव. डावखुरे फलंदाजांचे अनेक फलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहू शकता, सौरव गांगुली होते पूर्वी, त्याचबरोबर युवराज सिंग, सुरेश रैना, क्रिस गेल, ॲडम गिलक्रिस्ट, मॅथ्यू हेडन, असे अनेक खेळाडू पाहू शकता. यावेळी चेंडू ऑन साईडला फाईन लेगला क्षेत्ररक्षक, त्याच्या आवाक्याच्या बाहेर मात्र चेंडू अडवला आहे सीमारेषेच्या आत. दरम्यान 2 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या दोन्ही पुढे सरकली, धावसंख्या धावपळ करून पाहतो आपण. यावेळेस 26 धावा. आमच्यासोबतच गुणलेखक यावेळेस गणेश भोईर, कालच्या पहिल्या दिवसात देखील अतिशय चांगलं गुणलेखन केलं होतं. त्यानंतर राहुल हांडे होते मुरबाडचे, ते देखील इथे निश्चितच येतील थोड्या वेळात. मागाशी भूषणने देखील चांगलं गुणलेखन केलं. दरम्यान गोलंदाज यावेळेस कपिल, अकोटापाचा चेंडू फिरकावून दिलाय फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर, पंचांचे दोन्ही आता आकाशाकडे, 6 धावा, गुड शॉट. थँक्यू. माऊली या सिनेमातलं एक गाणं आपण पाहतोय, अजय गोगावले यांच्या आवाजात स्वरबद्ध झालेलं एक गाणं, अतिशय गाजलेलं गाणं. धावसंख्या धावफलकावर 32. यावेळी चेंडू पायावर लागतोय, स्ट्रॉंग अपील केलं गेलंय,
दबाव टाकण्याचा प्रयत्न, मात्र पंच आमचे अनुभवी पंच मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यताप्राप्त पंच पाहू शकता आपण. अतिशय चांगली पंचगिरी या पूर्ण स्पर्धेमध्ये. लेगबायचा इशारा करताना नियम क्रमांक 26 नुसार यावेळेस लेगबायच्या स्वरूपात एक धाव मिळते. पंच आमचे निलेश साळके आपण पाहू शकता, कल्याणचे आहेत आणि त्यांचे सुपुत्र अंडर 14 खेळत आहेत, लेदर क्रिकेट खेळत आहेत त्यांचे सुपुत्र. वयवर्ष 13 अंडर 14 ते खेळत आहेत मुंबईच्या संघातून. यावेळी चेंडू टप्पापर्यंत अधिक उसळी घेतोय. पंच वाईटचा इशारा करताना अतिरिक्त धावसंख्येत भर, धावसंख्या धावफल कर पाहतो आपण. यावेळेस 34 धावा अजूनही विचार केला तर 57 धावांची गरज आहे. यावेळेस चेंडू मिस टायमिंग होतोय, एसटी रक्षक चेंडू उचलतोय. उमेश बुटर यांच्याकडनं फलंदाजीचा षटकार लगावला. उमेश आराड हरड हरड उमेश हरड चितच यावेळेस यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिके जर कोणी षटकार लगावला तर धावसंख्या धावपालकावर आपण पाहतोय. तिसऱ्या षटका अखेर 34 धावा धावपालकावर पाहतोय. 92 धावांचं लक्ष आहे. 34 धावा धावपालकावर जे अजूनही 58 धावांची गरज आहे. षटकं शिल्लक आहेत 5 षटकं, म्हणजे 30 चेंडूमध्ये 58 धावा करायच्या आहेत. इथे निश्चितच आपण पाहू शकतो यावेळेस या षटकामध्ये धावा 13 धावा आल्या आहेत. पहिल्या षटकात 10 होत्या, दुसऱ्या षटकात 11, त्यानंतर 13 धावा पाहायला मिळत आहेत. आता मात्र 58 धावांची गरज आहे 5 षटकामध्ये. आस्किंग रेट 11.60 आहे. हळूहळू विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना आपण पाहतोय हा संघ. दुपारच्या सत्रामध्ये पाहू शकता प्रेक्षकांची गर्दी, समोरचा जो स्टँड आहे प्रेक्षक अतिशय शांत चित्ताने सामन्याचा आनंद घेत असताना त्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि उजव्या बाजूला देखील प्रेक्षक पाहू शकता. आपण MSCBच्या कंपाऊंडला सावलीच्या आडोशाला आपण यावेळेस त्या भिंतीच्या आडोशाला टेकून क्रिकेटचा आनंद घेत असताना. लोकप्रिय खेळ, सर्वांचा आवडता खेळ क्रिकेट. आणि चितच आता आशिया चषक आपण जिंकलाय, बांगलादेशला अंतिम सामन्यात हरवलं होतं. आणि आता T20चा वर्ल्ड कप देखील इथे येतोय, लगेचच सुरू होतोय. मात्र पात्रता फेरी इथे सुरू झालेली आहे, सामने सुरू झालेत. यावेळी चेंडू फाईन लेगला जातोय, एक धाव इथे मिळते. दुसऱ्या धावीचा प्रयत्न असणार आहे मात्र नकार देत आहे. धावसंख्या 1 पुढे सरकते. धावसंख्या धावपळ करून पाहतो आपण यावेळेस 35. 57 धावांची गरज आहे. 35 धावा धावपळका झालेले आहेत. आता मात्र 29 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे 35 धावांची. गोलंदाज यावेळेस गोलंदाज राकेश शिवम ब्लास्टर संघाकडनं. हा चेंडू ऑन साईडला फिरकवण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातोय बॅट आणि बॅटच्या मधून, सरळ यष्टी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू, व्हेरी गुड बॉलिंग राकेश. प्रत्येक निर्धाव चेंडू आत्मविश्वास वाढवणारा गोलंदाजा, प्रत्येक निर्धाव चेंडू आत्मविश्वास कमी करेल फलंदाजाचा. मात्र यावेळेस गोलंदाजी अतिशय चांगली होते राकेश याची. यावेळी चेंडू लॉफ करतोय, क्षेत्रक्षक आहे मात्र खूप मागे क्षेत्रक्षक. डोक्यावरना चेंडू, अंदाज चुकतोय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, KGPL चौकार. निश्चितच धावसंख्या धावपळ करून पाहतो आपण यावेळेस 39 धावा. हा चेंडू यष्ट्यांचा वेध घेतोय, फलंदाज बाद, आणखीन एक धक्का मोर्या बॉईज कोलम संघाला. कोण डॉन होईल, कोण चॅम्पियन्स ठरेल या संघाचा उद्या आपल्या संध्याकाळी कळणार आहे. कारण चॅम्पियन ट्रॉफी आपण पाहू शकता KGPL ची. ही ट्रॉफी सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. कोणता संघ ही ट्रॉफी उचलेल, कोणता संघ उपविजेता संघ ठरेल, कोणता खेळाडू मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकेल, कोणता खेळाडू बेस्ट बॅट्समन, कोणता खेळाडू
बेस्ट बॉलर इथे सिद्ध होणार आहे उद्याच्या दिवसात आपल्याला कळणार आहे. आता दरम्यान नवीन फलंदाज खेळपट्टीवर मुकेश गायकर मॅन फ्रॉम मानिवली यावेळेस समोर या बॉयज संघाकडून खेळत असताना ऑरेंज कॅप त्याच्या डोक्यावरती. मात्र या खेळाडूंचं पाहू शकता, या खेळाडूंच्या सर्वच खेळाडूंच्या डोक्यावर ऑरेंज कॅप आहे. मात्र यावेळेस ऑरेंज कॅप परिधान केलेली आहे त्याने, ती पाहू शकता. ती ऑरेंज कॅप आहे, 116 धावा त्याने कुठलेली आहे, त्यामुळे ही ऑरेंज कॅप त्याला मिळालेली आहे. जबरदस्त फलंदाजी मुकेश गायकर यावेळेस आला आहे. नॉन स्ट्राईक इंडला आपण पाहू शकता. मुकेश गायकर धावसंख्या धावपळकर पाहतो, पण यावेळेस 39 धावा, अजूनही 53 धावांची गरज आहे. एक सूचना आहे खेळाडूंसाठी की जर आपण कधी बाद व्हाल, बाद होता, तेव्हा निश्चितच राग व्यक्त करायचं नाही. मैदानात बॅट आपटायची नाही, पाय आपटायची नाही, खेळाडूवृत्ती दाखवायची. लाईव्ह टेलिकास्ट केले जाते, जगाच्या कानाकोपऱ्यात लोक तुम्हाला पाहत आहेत खेळताना. त्यामुळे अशी चुकीची यावेळेस अपील केलं गेलं आहे. कॉड बियाइंडचा अपील स्क्वेअर लेगच्या पंचांकडे का करतात हा प्रश्न नेहमी पडलेला असतो. कॉड बियाइंडचा अपील केलं जाते प्रमुख पंचांकडे, मात्र स्क्वेअर लेगच्या पंचांकडे अपील केलं जातं निश्चितच हेच कळत नाही कधी कधी आपल्या खेळाडूंना. आता चुकीचा अपील मी म्हणेन, स्क्वेअरच्या पंचांकडे अपील करणे चुकीचं आहे. धावसंख्या धावपळकर 39-53 धावांची गरज आहे. चौथं षटक प्रगतीपथावर गोलंदाज राकेश यांनी 5 धावा इथे खर्च केल्यात 5 चेंडूमध्ये. यावेळेस चेंडू कार्पेटच्या माध्यमातून मुकेश गायकर स्वतःचं खातं उघडतोय. यावेळेस मुकेशच्या विरुद्ध जे अपील झालं होतं ते पाहू शकता आपण, कारण निश्चितच त्यांना माहीत आहे मुकेशला जर बाद केलं तर निश्चितच या सामन्यामध्ये आपल्याला शिरकाव करता येईल, सामन्यावरची पकड मजबूत करता येईल. 4 षटकं येथे संपली, धावसंख्या धावपळकर पाहतो आपण 40, आता मात्र 52 धावांची गरज आहे येणाऱ्या 4 षटकामध्ये. म्हणजे आस्किंग रेट आता 13.00 आहे आणि येणाऱ्या 4 षटकामध्ये 52 धावांची गरज आहे. आणि 4 षटकामध्ये कशा प्रकारचं क्रिकेट हे दोन संघ इथे सादर करतील, कशा प्रकारे हे दोन संघ एकमेकांविरुद्ध फाईट करतील आणि कोणता संघ इथे विजय होईल, निश्चितच या 4 षटकामध्ये काय थरार नाट्य निर्माण होतोय, कोणत्या प्रकारचं चित्र इथे पाहायला मिळतंय ते सांगण्यासाठी पुन्हा एकदा घेऊन चलतोय साथी समालोचक जगदीश पाटील यांच्याकडे. ओव्हर टू जगदीश पाटील. हॅलो हॅलो, धन्यवाद विनोद. याच दरम्यान मी प्रथम विनंती करतो वीर मराठा संघ, जर आपण कुठे असाल तर आमच्या समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला यायचं आहे आपण. तर दुसरीकडे मनोहर लायन्स मामणोली संघ, आपण सुद्धा यायचं आहे. दोन्ही संघाचे संघ नाहीत, नाण्यापैकीसाठी या आपण मंचाच्या समोर. आमच्या कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. वर्ष पहिले आयोजक जिगरबाज मित्र मंडळ गोवेली यांच्या वतीने मोठी अशी स्पर्धा, एक मोठं प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलंय या सर्व व्यक्तींनी, जे मोहन राऊत, सुभाष गायकर, निलेश सुरोशी, विकी भोईर, शादिक शेख, सभीना सुरोशी, भाऊ सुरोशी, सागर सुरेशी, योगेश बनकरी, धनाजी जानराव, प्रशांत पवार, संतोष जाधव, गणेश भोईर, गोपाल शिश्वे आणि पद्माकर कोरे यांचा धन्यवाद की यांनी मोठे एका प्लॅटफॉर्म निर्माण करू. यावेळेस चेंडू अतिशय सुरेख होता, बॅटम पॅडमधून चेंडू निघून गेलाय सरळ एस टी रक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या धावपळकावरती किती 40 धावा आहेत. विचार केला तर 92 धावांची गरज आहे, 92 धावांची गरज होती 40 धावा धावपळकावरती. तर अद्याप 52 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. मात्र यावेळेस डावकुरी आताचा फलंदाज, शॉर्ट आर्म पुलचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडूला उचली देत आहे. व्हेरी गुड बॉलिंग फ्रॉम अख्तर.
अतिशय चांगले जाऊन चेंडू फेकतोय अख्तर। त्यावेळेस ब्लॉकल मध्ये चेंडू जोरदार प्रहार करतोय, गॅप शॉट सिलेक्शन, मात्र चांगले क्षेत्ररक्षण केलंय, एकच धाव, ऑट फिल्डिंग। सागर अतिशय चांगली क्षेत्ररक्षण केलंय आणि आपल्या संघासाठी तीन धावा वाचवल्यात, कारण एकच धाव एकवटली गेली आहे या दोन्ही फलंदाजांकडून। आणि चांगले क्षेत्ररक्षण काय असते दाखवून दिलंय सागर याने। चला दोन्ही संघ आपण नाणेफेकीसाठी या आमच्या मंचाच्या समोर, आपली प्लेइंग इलेव्हन लिस्ट घेऊन यायचं आहे आपण। तर मी अमोल कतरे यांना विनंती करतोय की आपल्या शुभासे नाणेफेकी करायचे। पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण, प्रेशराइज क्रिकेट बघायला मिळतोय फलंदाजांवरती, कारण ज्या ठिकाणी दोन धावा घ्यायच्या होत्या त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाने दबाव टाकलाय आणि फक्त एकच धाव एकवटले दोन्ही फलंदाज, मुकेश आणि वासुदेव, ऍज द ओपनर होता वासुदेव फलंदाज। मात्र या चेंडूला पुन्हा एकदा खेळून काढतोय आणि खराब क्षेत्ररक्षण, चेंडू मात्र दोन्ही पायाच्या मधून। त्यावेळेस मात्र ज्या ठिकाणी एक धाव होती त्या ठिकाणी मात्र चार धावा आल्यात, खराब क्षेत्ररक्षण दाखवलंय, गरज होती चांगल्या क्षेत्ररक्षण दाखवण्याची, कारण गोलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी फेकतोय अख्तर। एक रफ्तार का सौदागर, पुन्हा एकदा लॅपटॉप डा, चेंडू हवेत की बाहेर, मात्र या वेळेस हवेत सूर मारला होता क्षेत्ररक्षकाने, मात्र चेंडू विसावतो सीमापलीकडे सहा धावांसाठी। नक्कीच चिमणी पोपटांचं गाणं आलंय, मात्र हे आनंद शिंदेचं गाणं होतं। आपण बघितलं असेल की ज्या वेळेस हे गाणं आलं होतं त्यावेळेस मात्र आनंद शिंदे यांची सह्याद्री वाहिनीवरती मुलाखत होती, त्यांना विचारलं होतं की असं गाणं आपण का काढताय चिमणी पोपटांचं, मात्र त्या ठिकाणी त्याने सडसर उत्तर दिलं होतं की जर असे चिमणी पोपटांचं गाणं आणलं मार्केटमध्ये तर ते प्रेक्षकांना खूप आवडतात आणि ते चालतात पुढे जाऊन, म्हणून आम्ही असा प्रयोग करतोय असं त्यांचं उत्तर होतं। मात्र अद्यापर्यंत त्यांचं एकही गाणं फेल गेलं नाहीये, जेवढे जेवढे गाणं आल्यात मार्केटमध्ये तेवढे तेवढे सुपर डुपर हिट झाल्यात आनंद शिंदे मिलिंद शिंदे यांचं गाणं। मात्र यावेळेस षडक संपलं होतं आणि या ठिकाणी पुढचं षडक हातालतोय राकेश, सहावं षडक घेऊन आलाय बॅटिंग, सहावं षडक घेऊन आलाय, मात्र धावसंख्या अद्याप 40 धावांची गरज आहे, 92 धावांची गरज होती, 52 धावा धापडकावरती। मात्र मुकेश ज्याने कालच्या, मुकेश गायकर ज्याने कालच्या शेवटच्या सामन्यामध्ये 12 चेंडूत 50 धावा पटकावल्या होत्या, अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा 13 चेंडूत 50 धावा, तोच फलंदाज, कारण कालचा दिवस सुद्धा खूप गाजवला होता। त्याच्यानंतर विकी भोईर याने सुद्धा 13 चेंडू 50 धावा आणि 20 चेंडू 77 धावा ची खेळी केली होती। हे दोन्ही फलंदाज कालचा दिवस त्यांच्या नावावरती। तर गोलंदाजीमध्ये मेघश्याम आणि षटक मेडम फेकलं होतं आणि चार फलंदाजांना बाद केलं होतं सुभाष सुपर किंग मांजरली संघाकडून, गोलंदाज होता तो अतिशय चांगले। मात्र या वेळेला निर्णय बदललाय, पॉवर प्ले घेतलाय, बॅटिंग पॉवर प्ले,
ज्याच्यामध्ये 3 क्षेत्ररक्षके बाहेर असेल आणि यावेळेस चेंडू ऑफ स्टम्प इट इज अ वाईड, हा चेंडू खराब आहे, आउटसाइड ऑफ स्टम्प इट इज अ वाईड आणि मात्र डावकुरी आताचा फलंदाज डावकुरी फलंदाज वासुदेव ऍज द ओपनर सलामीवीर आला होता मात्र आपल्या हा चेंडू यावेळेस मात्र वन बॉल चौकार बघायला मिळतोय केजीपीएल चौकार गोलंदाज राकेश पुन्हा एकदा मोठा फटका मारतोय यावेळेस मात्र टायमिंग चुकलंय चेंडू हवेत आणि सोपा झेल सोडलाय वासुदेव याचा मात्र त्या झेलची किंमत काय असे माहित आहे का क्षेत्ररक्षकाला कारण ज्या वेळेस झेल सुटले जातात त्या त्या वेळेस मात्र फलंदाज हे आक्रमकतेने फलंदाजी करत असतात तर आपण बघितला सामना होता श्रीलंका आणि भारत यांच्यामध्ये ज्या वेळेस रोहित शर्मा खेळत होता फक्त 7 धावा केल्या होत्या त्यावेळेस मात्र तिसारा परेरा या क्षेत्ररक्षकाने झेल सोडला होता आणि त्याच्यानंतर 264 धावा कुठल्या होत्या एक दिवशीय क्रिकेटमध्ये दुहेरी शतक आणि यावेळेला चेंडू आउट ऑफ पार्क 7 धावांसाठी यावेळेस मात्र फलंदाज होता मुकेश गायकर धावसंख्या धावपळकावरती लागली आहे 65 धावा 27 धावांची गरज आहे सामन्याला कलाटणी दिली आहे दोन्ही फलंदाजाने अतिशय चांगली फलंदाजी मुकेश आणि वासुदेव पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू करपूस समाचार घेतलाय चेंडू पुन्हा एकदा आउट ऑफ पार्क मॅग्निफिशंट बॅटिंग 7 धावांसाठी गरज होती आणि ज्या वेळेस असे झेल आपण सोडता मात्र बॅक टू बॅक तिसरा मारतो की काय यावेळेस शॉर्ट अम पुल केला आहे चेंडू हवेत आहे मात्र श्वास रोखून धरलाय आणि ज्या फलंदाजाने 2 षटकार दाखवले होते तो फलंदाज यावेळेस मात्र शांघायनामध्ये परत येतोय धावांचं योगदान दिलंय आपल्या या संघासाठी मुकेशाने एक विस्फोटक फलंदाज होता मात्र सुरुवातीचे 3 चेंडू निर्धाव केला होता त्याच्यानंतर मात्र आक्रमक रूप धारण केलंय आपण लवकर जायचंय कारण आपण सामने बघता T20चे ज्या वेळेस सामने असतात 20 षटकांचे त्यावेळेस मात्र फलंदाजाला त्वरित आपली क्रीज जॉईन करायची असतोय कारण आपण जर बघितले तर जो डग आउट असतोय तो जो डग आउट असतोय खेळाडूंसाठी तो सीमारेषेवरतीच असतोय जेणेकरून फलंदाजाला लगेच जावं लागतंय आपली क्रीज जॉईन करण्यासाठी मात्र उशीर करू नका यावेळेस फलंदाज मुकेश गायकर बाद झालाय आणि थोडस का होईना दिलासा मिळतोय विपक्ष संघाला पुन्हा एकदा शॉर्ट अम पुल करतोय चेंडू हवेत आहे त्याच ठिकाणी आणि सेम झेल बॅक टू बॅक दुसरा झेल टिपतोय आणि आता मात्र फलंदाज वासुदेव बाद होतोय आणि या ठिकाणी मोरिया बॉईज कोलम संघ संघ
नक्कीच षटक संपलं या ठिकाणी, नाहीतर अजून एक विकेट चटकावला असता. तर ज्या गोलंदाजाच्या गोलंदाजीवरती दोन चेंडूवरती दोन षटकार आणि दोन चेंडूवरती दोन फलंदाज बाद, बघा याला म्हणतात क्रिकेट. क्रिकेट आहे, काही करतोय, कारण क्रिकेट हा सरडेसारा रंग बदलतोय, म्हणून क्रिकेटला नेहमीच चढ उतार बघायला मिळतात. कारण क्रिकेटमध्ये चार दिवस सासूचे तर चार दिवस सुनेचे, कभी खुशी कभी गम, लगी तो ताली नाही तो गाली, असं क्रिकेटचं ब्रीद वाक्य आहे. चढ उतार आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्या धावपळकावरती लागल्याय यावेळेस सहा षटकांच्या सांगतेनंतर. 71 धावा लागल्या धावपळकावरती, 92 धावांची गरज होती, 71 धावा धावपळकावरती. तर अद्याप 21 धावांची गरज आहे, येणारे 12 चेंडू आणि 21 धावांची गरज. बघा सामना फार जवळ येऊन टेप होता या मोरिया बाईज कोलम संघासाठी, मात्र या संघाने की शेवटच्या दोन चेंडूवरती दोन फलंदाज गा, आणि जे फलंदाज दोन्ही फलंदाज सेट झाले होते मात्र यावेळी आश्रयाला. हॅलो सर, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, आपण निर्धारित वेळेपेक्षा वेळ जास्त घेऊ नका, नाहीतर आपल्याला सुद्धा पॅनलाइज करण्यात येईल. येणारे 12 चेंडू आणि 21 धावांची गरज, 21 हा आकडा शुभ म्हटला जातोय क्रिकेटमध्ये. मात्र हा आकडा कोणासाठी शुभ ठरतोय, तर येणारे 12 चेंडू 21 धावा गोलंदाज रवींद्र याच्या हातामध्ये, 7वं षटक फेकतोय. पहिला चेंडू शाडमपूल करतोय, चेंडू आवेत, मात्र अख्तर यावेळेस काहीसा झेल ड्रॉप करतोय, थोडासा उशीर केलाय, विलंब केलाय, कारण उशीर चालत नाहीये या क्रिकेटमध्ये. कारण बरेचसे असे किस्से आहेत की ज्यावेळेस आपली भारताची पीटी उषा ज्यावेळेस अटलांटिकमध्ये धावली होती, फक्त 2 सेकंदामध्ये तिने गोल्ड मेडल जिंकलं होतं, तर दुसरीकडे नेपोलियन बोनापार्ट याला 2 मिनिटं उशीर झाला होता युद्धासाठी, आणि तो 2 मिनिटाचा उशीर झाल्यामुळे तो लढाई हरला होता नेपोलियन बोनापार्ट. पुन्हा एकदा सुरेख चेंडू होता, यावेळेस चेंडूला केलून काढतोय, लॉंग ऑफला लॉंग ऑनला एक धाव एकवटली, दुसरी धाव डायरेक्ट देण्याचा प्रयत्न, गुड रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजामध्ये, गरज होती आणि गरज पूर्ण केली आहे 2 धावांची फलंदाज रवींद्र याने. तर गोलंदाज सुद्धा रवींद्रच आहे, रवींद्र गरज आहे धावसंख्येची. एका दुसरा मोठा फटका आहे षटकामध्ये आला तर सामन्यामध्ये मजा येईल, रंगत निर्माण होईल. मात्र पुढे येऊन सरकवला गॅपशॉट सिलेक्शन, खराब क्षेत्ररक्षण केलं जात आहे, मात्र तरी सुद्धा चेंडू अडवलाय, 2 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी क्षेत्ररक्षकाने. मात्र 2 धावा एकवटतोय फलंदाज रवींद्र, आतापर्यंत 3 चेंडूंचा सामना केलाय, 6 धावा एकवटल्यात, गरज होती यावेळेस मोठ्या फडक्याची, कारण धावसंख्या 2 ने पुढे सरकली आहे. धावसंख्या धावपळकावरती 77 धावा झाल्यात, तर अद्याप 15 धावांची गरज आहे. येणारे 9 चेंडू 15 धावा. पुन्हा एकदा ब्लॉकहोलमध्ये चेंडू, गॅपशॉट सिलेक्शन आणि चेंडू मात्र पहिल्या टप्प्यावरती सीमापलीकडे, 4 धावा आणि संघर्षमय चौकार बघायला मिळतोय रवींद्र याच्या बॅट मधून. कोल्यांच्या शिरावर हात, आठ चेंडू 11 धावा. बघा सामना जवळ येऊन टेपलाय, ज्या रवींद्र याने चांगली फलंदाजी केली आहे, गोलंदाजी सुद्धा खूप चांगली केली होती, तो रवींद्र यावेळेस मात्र चौकार मारतोय, संघाला दिलासा निर्माण करून देतोय, विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय संघ, विजयाचा किरण दाखवतोय असं फलंदाज. पुन्हा एकदा शॉर्ट टेम्पल चेंडू, मात्र नसीबाचा चौकार, चेंडू फाईन लेगला, बॅक टू बॅक दुसरा चौकार, व्हेरी गुड बॅटिंग. Yeah, Ajay.
येणारे सात चेंडू आणि सात धावांची गरज बघा. रवींद्र याने किती चांगला खेळ केला आपल्या मोरिया बॉईज कोलम संघासाठी आणि सामना पार जवळ येऊन ठेवला. सात चेंडू सात धावा. गोलंदाजावरती प्रेशर आहे थोडासा. पुन्हा एकदा मोठा फटका आणि या वेळेला मात्र चेंडू सीमापलीकडे. सात धावा आणि सामना या वेळेस बरोबरीत सुटलाय. तर या ठिकाणी मी मनोज पतारे मुरबाड प्रीमियर लीग 2016 चे मालिकावीर याने विनंती करतो. आपण पतारे साहेब या आपण मंचावरती आपले स्वागत आहे स्पर्धेमध्ये. मात्र हा सामना या ठिकाणी बरोबरी सुटलाय. स्कोर लेवल झाले 92 धावा. धावपळकावरती फक्त एका धावेची 91 धावा एका धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. रवींद्र याने अप्रतिम खेळ केलाय. डावकुरी हाताचे फलंदाज आम्ही नेहमीच सांगत असतोय, कारण जेव्हा जेव्हा आपण डावकुरी हाताचे फलंदाज बघितले चांगले आक्रमकतेने फलंदाजी केले, मग तो ऍडम गिलक्रिस्ट असो, बेवन असो, सौरभ गांगुली, युवराज सिंग, कुमार संगकारा, अशी बरीचशी उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर. एका धावेची गरज आहे. थोडासा अकोटप्प्याचा चेंडू डायरेक्ट हिट दिलाय. मात्र हा सामना जिंकलाय या ठिकाणी मोरिया बॉईज कोलम संघाने. तिथे थांबायचं आपण थोडा. तर या ठिकाणी अतिशय चांगला खेळ दाखवलाय रवींद्र याने, कारण प्रेशर मध्ये क्रिकेट केलाय. तर 21 धावांची गरज होती, 12 चेंडू आणि 21 धावा. मात्र अंडर प्रेशर आपल्यावरती येऊ दिलं नाहीये. आपला नैसर्गिक खेळ दाखवलाय, चौकार षटकार दाखवलाय आणि सामना संपवलाय. तर या सामन्याचा मानकरी नो डाऊट अबाउट रवींद्र. या आपण 20 धावा पटकवल्यात, फक्त 6 चेंडू 20 धावा, व्हेरी गुड बॅटिंग सामन्याचा मानकरी ठरलाय. तर मनोज पतारे साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभहस्ते आपण सामनावीराचा पुरस्कार प्रदान करायचा आहे खेळाडूला. अतिशय चांगला खेळ दाखवलाय डावकुरी हाताचा फलंदाज होता आणि सामना या ठिकाणी जिंकलाय या मोरिया बॉईज कोलम संघ. या स्पर्धेमध्ये 3 सामने खेळलात आणि तिन्ही सामने विजय ठरलाय. हॅलो सुभाष शेट, तिन्ही सामने जिंकलाय तर क्वालिफाय झालाय संघ पुढच्या फेरीमध्ये नो डाऊट, कारण 3 सामने 3 विजय, अप्रतिम कामगिरी मोरिया बॉईज संघाची. मोरिया बॉईज संघ जो मोहन राऊत संघ मालक आहेत यांचा संघ, 3 सामने 3 विजय, अतिशय चांगली कामगिरी केली आहे या संघाने. पुढचा सामना असणारा या ठिकाणी मनोहर लायन्स मामनोली विपक्ष वीर मराठा कुंदे या दोन